नमस्कार मित्रांनो, कालच्या लेक्चर मध्ये आपण पी ब्लॉक एलिमेंट्स इंट्रोडक्शन बघितले आणि त्याच्या सोबतच त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बद्दल चर्चा केली. आज आपण पी ब्लॉक एलिमेंटच्या इतर काही क्वालिटीज किंवा प्रॉपर्टीज बद्दल चर्चा करणार आहोत. त्यात पहिली जी प्रॉपर्टी आहे त्याचं नाव आहे ॲटॉमिक अँड आयोनिक साईट्स. आपण जर बघितलं मित्रांनो, बघा हा 13 नंबर ग्रुप 14, 15, 16, 17 and 18 हे ते ग्रुप आहे आणि पिरियड्स 2nd, 3rd, 4th, 5th and 6th हा तो पिरियड आहे. मित्रांनो, आपण जर व्यवस्थित या डायग्रामकडे लक्ष दिलं तर आपण ज्या असं लेफ्टपासून राईटकडे आपण कोणाबद्दल चर्चा करतो आहे, आता पिरियड्सबद्दल चर्चा करतो आहे. लेफ्टपासून राईटकडे आपण जसं जसं शिफ्ट होत जातो आहे तसं तसं आपल्याला काय लक्षात येत जाते मित्रांनो, ॲटॉमिक साईज कशी होत जाते, कमी होत जाते. ॲटॉमिक साईज कशी होताना दिसते, आपल्याला डिक्रीज होताना दिसते. काय कारण असेल ॲटॉमिक साईज डिक्रीज होण्यामागे? बघा, बोरॉन ॲटॉमिक नंबर काय आहे? 5. कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरिन 9 आणि नियॉन 10. जसं जसं आपण लेफ्ट कडून राईटकडे शिफ्ट होतो मित्रांनो, ॲटॉमिक नंबर 1 वाढतोय. ॲटॉमिक नंबर वाढतोय म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स पण वाढत आहेत. याच्याकडे 5 प्रोटॉन आहे, याच्याकडे 6, याच्याकडे 7 आणि याच्याकडे किती आहेत? 8 आणि 9. जेवढे प्रोटॉन्स वाढतील तेवढा त्याच्यावरचा न्यूक्लिअर चार्ज वाढणार. प्रोटॉन कुठे असतो? न्यूक्लियसमध्ये. जसं जसं प्रोटॉनची संख्या वाढत जाते मित्रांनो, तसं न्यूक्लियस जास्तीत जास्त पॉवरफुल होत जातो. न्यूक्लियस जेवढा पॉवरफुल होणार तेवढा न्यूक्लियसवर न्यूक्लियसमध्ये कोणकोणते पार्टिकल्स असतात? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स पॉझिटिव्ह चार्ज असतात तर न्यूट्रॉन्सवर चार्ज नसतो. म्हणून ओव्हरऑल न्यूट्रॉनवर चार्ज, सॉरी, ओव्हरऑल न्यूक्लियसवर चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, मग बोरॉनपासून आपण जसं जसं शिफ्ट होत जातो आहे कोणाकडे? फ्लोरिनकडे. आपण सध्या या फर्स्ट ग्रुपची चर्चा करतो आहे. तसं तसं प्रोटॉन्स एकीने वाढत जातो. प्रोटॉन एकीने वाढत जातो म्हणजे न्यूक्लिअरवरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातो. न्यूक्लिअरचा पॉझिटिव्ह चार्ज जेवढा पॉवर वाढत जाईल मित्रांनो, तेवढा न्यूक्लियस पॉवरफुल होत जाईल. आणि जेवढा न्यूक्लियस पॉवरफुल होत जाईल तेवढा तो इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे जास्तीत जास्त खेचून घेणार. इलेक्ट्रॉन्सवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज. आणि न्यूक्लियसवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. दोघं चार्ज कसे आहेत मित्रांनो? डिफरंट आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्जला जास्तीत जास्त स्वतःकडे खेचून घेणार. बघा, इथं न्यूक्लिअरवर किती चार्ज होता? +5 चार्ज आहे. तर इथं न्यूक्लिअरवर किती चार्ज आहे मित्रांनो? +9. म्हणून बोरॉनपेक्षा फ्लोरिनचा जो न्यूक्लियस आहे तो जास्तीत जास्त पॉवरफुल आहे. तो पॉवरफुल असल्यामुळे तो आउटवर्ड इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेतोय. जेवढे इलेक्ट्रॉन आतमध्ये जाणार मित्रांनो तेवढी त्याची ॲटॉमिक साईज कशी होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. म्हणून आपण जर बघितलं फ्लोरॉन फ्लोरिनची साईज कशी कमी आहे आणि बोरॉनची साईज फ्लोरिनपेक्षा कशी आहे तर जास्त आहे. डिफरन्स काय झाला? याच्यावर न्यूक्लिअर चार्ज कमी, त्यामुळे इलेक्ट्रॉन आतमध्ये घेण्याची प्रवृत्ती कमी. याच्यावर न्यूक्लिअर चार्ज जास्त, न्यूक्लियस जास्तीत जास्त पॉवरफुल. न्यूक्लियस जेवढा पॉवरफुल आहे तेवढा तो इलेक्ट्रॉन स्वतःमध्ये जास्तीत जास्त आतमध्ये फुल करणार. त्यामुळे याची साईज कशी होत जाईल? कमी होत जाईल. सो ॲज वी मूव अक्रॉस द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. द रिझन बिहाइंड इज इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज. सो ॲज द न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस inward pull of electron increases which causes the shrinking of the atomic size. So you can see that size of boron is larger than carbon, carbon size is larger than oxygen. जसं जसं ॲटम आपण पुढे सरकत जातो तसं तशी ॲटॉमिक साईज कशी होत जाते? कमी होत जाते. ठीक आहे, आता मी म्हणतो एक टेबल लिहूयात आपण. बघा बघा, हा जो टेबल आहे या टेबलमध्ये एका बाजूला आपण एलिमेंट्स दिले आणि दुसऱ्या बाजूला ॲटॉमिक साईज, ॲटॉमिक रेडियस आणि त्याचं युनिट एमस्ट्रॉंग आहे. बोरॉनची ॲटॉमिक रेडियस 0.82, कार्बनची 0.77, नायट्रोजनची 0.75, ऑक्सिजनची 0.73 आणि फ्लोरिनची 0.72. आपण जर बघितलं तर ॲटॉमिक रेडियस कशी होत जाते मित्रांनो? कमी कमी होत जाते. 82.77 पासून शेवटी कुठे 0.72 पर्यंत आलं. कशामुळे झालं आहे? न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे.
न्यूक्लियर चार्ज वाढल्यामुळे इनवर्ट पुल वाढला इलेक्ट्रॉनचा, जेवढे इलेक्ट्रॉन आतमध्ये येतील तेवढे ऍटॉमिक साईज कशी होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. ठीक आहे, हे आपण आता कोणाबद्दल चर्चा केली मित्रांनो, हॉरिझॉन्टल लाईन्स. हॉरिझॉन्टल लाईन्स म्हणजे काय, पीरियड्स बद्दल. आता आपण बघतोय व्हर्टिकल लाईन्स. व्हर्टिकल लाईन्सला आपण काय म्हणतो असतो, ग्रुप्स. आता ग्रुप्समध्ये ऍटॉमिक साईज किंवा ऍटॉमिक आणि आयोनिक रेडियसचा कसा ट्रेंड आहे ते बघूयात. बघा आपण आता चर्चा करतो आहे व्हर्टिकल लाईन्स म्हणजे ग्रुप्स बद्दल. आपण जर बघितलं बोरॉन पेक्षा ॲल्युमिनियमची साईज जास्त आहे, ॲल्युमिनियम पेक्षा गॅलियम, गॅलियम पेक्षा इंडियम आणि सगळ्यात शेवटी थॅलियमची साईज जास्त आहे. म्हणजे आपण जसं टॉप टू बॉटम जातो, वरपासून खालपर्यंत जसं जातो तसं तसं ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. म्हणून आपण स्टेटमेंट काय ना, इन ए ग्रुप ॲटॉमिक अँड आयोनिक साईज इन्क्रीजेस टॉप टू बॉटम. कशामुळे झालं सर मित्रांनो हे, आता पहिले बोरॉनचं ॲटॉमिक नंबर बघू. बोरॉन ॲटॉमिक नंबर 5, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार त्याचं, 1s2 2s2 आणि 2p1. ठीक आहे, आता हा जो बोरॉन आहे त्याच्याकडे किती ऑर्बिटल झाले, 1, 2 आणि 3. बोरॉनकडे किती ऑर्बिटल्स आहेत, 3. त्याच्या खालोखाल कोणता एलिमेंट आहे, ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे मित्रांनो 13. त्याचं कॉन्फिगरेशन घेऊयात. बघा त्याचं कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 2p6 3s2 3p1. किती ऑर्बिटल्स झाले ॲल्युमिनियमकडे, 1, 2, 3, 4, 5. किती ऑर्बिटल्स झाले, 5. बोरॉनकडे किती होते, 3. ॲल्युमिनियम किती आहे, 5. मग नंबर ऑफ ऑर्बिटल्स वाढले, नंबर ऑफ ऑर्बिटल्स वाढल्यामुळे त्याची ॲटॉमिक साईज कशी होत जाणार आहे मित्रांनो, वाढत जाणार आहे. याच्याकडे 3 ऑर्बिटल्स होते पण ॲल्युमिनियमकडे कसे, 5. जसं जसं आपण खाली जातो तसे तसे नंबर ऑफ ऑर्बिटल्स वाढणार आहे. नंबर ऑफ ऑर्बिटल्स वाढल्यामुळे त्याची ॲटॉमिक साईज पण काय होणार आहे मित्रांनो, वाढणार आहे. ओके, सो काय ट्रेंड आहे मग ॲटॉमिक आणि आयोनिक साईजचा, ॲज वी मूव फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस अँड ॲज वी मूव टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज कशी, कशामुळे कमी होते, ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. आणि टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज कशामुळे वाढते, तर ड्यू टू इन्क्रीज इन नंबर ऑफ ऑर्बिटल्स. ठीक आहे, सो फ्रेंड दिस इज ऑल अबाउट द ॲटॉमिक अँड आयोनिक साईज ऑफ पी ब्लॉक एलिमेंट. हे जे पी ब्लॉक एलिमेंट आहे मित्रांनो, त्यांची ॲटॉमिक आणि आयोनिक साईज ही एस आणि डी पेक्षा कशी आहे, लहान आहे. ठीक आहे, आता आपण पुढची प्रॉपर्टी बघूयात, आयोनायझेशन एनर्जी. मित्रांनो आपण आता बघतो आहे आयोनायझेशन एनर्जी. या आयोनायझेशन एनर्जीलाच दुसरं नाव आहे, याचं दुसरं नाव आहे आयोनायझेशन पोटेन्शियल. दोघंही सेम आहे, आयोनायझेशन एनर्जी आणि आयोनायझेशन पोटेन्शियल. काय डेफिनेशन आहे आयोनायझेशन एनर्जीची, बघा, अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव मोस्ट लूजली हेल्ड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम आयसोलेटेड गॅसियस ॲटम इज कॉल्ड ॲज आयोनायझेशन एनर्जी. आपण टप्प्याटप्प्याने बघूया, अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, पहिल्यांदा आपण काय बघायचं आपल्याला, लूजली हेल्ड आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. आपण परत एक्झाम्पल घेऊयात ॲल्युमिनियमचा. ॲल्युमिनियम ॲटॉमिक नंबर काय आहे मित्रांनो, 13. कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 आणि 3p1. ओके, बघा सपोज हा ॲल्युमिनियमचा न्यूक्लियस आहे, त्याच्या हे 1s ऑर्बिटल, हे 2s, हे 2p, हे 3s2 आणि हे 3p1, बरोबर. मित्रांनो न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळ कोणता आहे, 1s ऑर्बिटल, आणि सगळ्यात लांब कोणता आहे, 3p ऑर्बिटल. न्यूक्लियस कोणता इलेक्ट्रॉन स्ट्रॉंगली हेल्ड करेल, जो जवळ आहे त्याचाच इलेक्ट्रॉन न्यूक्लियस कसा करणार आहे, स्ट्रॉंगली हेल्ड करणार. त्यामुळे न्यूक्लियस जास्तीत जास्त स्ट्रॉंगली हेल्ड कोणते इलेक्ट्रॉन करणार आहे, त्याचे जे जवळ ऑर्बिटल्स आहेत त्याचे इलेक्ट्रॉन तो स्ट्रॉंगली हेल्ड करणार. पण न्यूक्लियसपासूनचं हे जे इलेक्ट्रॉन आहे त्याचं अंतर कसं आहे, जास्त आहे. जेवढं अंतर वाढत जाणार मित्रांनो, तेवढा या न्यूक्लियसचा शेवटचे जे इलेक्ट्रॉन्स आहे, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, त्यांच्यावरचा प्रभाव कसा होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. त्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, ते कसे आहेत लूजली हेल्ड आहे. मग अशा लूजली हेल्ड इलेक्ट्रॉनला बाहेर करण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी
जी एनर्जी लगते त्या एनर्जीला आपण काय म्हणणार मित्रांनो, आयोनायझेशन एनर्जी। ओके, लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन म्हणजे काय, जे शेवटचे जे ऑर्बिटल्स असतात त्यांचं न्यूक्लियस पासूनचं अंतर खूप जास्त असतं, त्यामुळे न्यूक्लियसचा त्यांच्यावर त्या जे ऑर्बिटल्स मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावरचा प्रभाव कमी असतो, त्यामुळे न्यूक्लियस त्या इलेक्ट्रॉन्सला लूजली हेल्ड करतो। मासे लूजली हेल्ड इलेक्ट्रॉन त्या गॅसियस ॲटम मधून बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत, आयोनायझेशन एनर्जी, यालाच आपण काय म्हणत असतो, आयोनायझेशन पोटेन्शियल। ठीक आहे, आता या आयोनायझेशन एनर्जीचा ट्रेंड कसा आहे ते बघूया। बघा मित्र, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन एकाच पिरियड्समध्ये आहे मित्रांनो। जसं जसं आपण लेफ्ट पासून राईट कडे जातो मित्रांनो, ॲटॉमिक साईज कशी होते, कमी होते। जेवढी ॲटॉमिक साईज कमी असेल मित्रांनो, तेवढं न्यूक्लियसचं आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे त्यांचं अंतर कसं होणार आहे, कमी होणार आहे। त्यामुळे न्यूक्लियसचं बाहेरचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यावरचा जो प्रभाव आहे तो कसा असणार आहे, जास्त असणार आहे। या फ्लोरीनमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत मित्रांनो त्याची साईज कशी अतिशय छोटी आहे, त्यामुळे फ्लोरीनचा न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला काय करणार आहे, स्ट्रॉंगली हेल्ड करणार आहे। बरोबर, मग याच्यातून आपल्याला समजा एनर्जी, याच्यातून समजा इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा असेल तर आपल्याला एनर्जी काय करावं लागेल, जास्त द्यावं लागेल। आणि समजा हा बोरॉन आहे, ह्या बोरॉनचं साईज कशी आहे, जास्त आहे, मोठी आहे, साईज जास्त असल्यामुळे जे बाहेरचे इलेक्ट्रॉन्स आहेत, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे, त्याचं न्यूक्लियसपासून अंतर कसं असणार आहे, जास्त असणार आहे। त्यामुळे न्यूक्लियसचा हे जे इलेक्ट्रॉन्स आहे या इलेक्ट्रॉन्सवरचा प्रभाव कसा असणार आहे, कमी असणार आहे। त्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स काढण्यासाठी आपल्याला एनर्जी काय, कमी लागेल, इथे एनर्जी कमी लागते। पण जसं जसं आपण इकडं सरत जातोय, लेफ्टपासून राईटकडे सरकत जातोय, तशी तशी आपल्याला त्याच्यातून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी जास्त लागते। म्हणून आपण काय स्टेटमेंट करणार, इन ए पिरियड आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस। इथं आपल्याला इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी कमी एनर्जी लागते का, साईज मोठी। इथं फ्लोरीनमधून इलेक्ट्रॉन्स आपल्याला बाहेर काढायचं असेल, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, तर एनर्जी जास्त द्यावं लागेल का, ॲटॉमिक साईज कमी आहे, न्यूक्लियसचा इलेक्ट्रॉनवरचा प्रभाव जास्त आहे, मासे इलेक्ट्रॉन जर बाहेर काढायचं असेल तर आपल्याला एनर्जी जास्त द्यावी लागणार आहे। सो लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस। ठीक आहे, आता आपण टॉप टू बॉटम बघूया। बघा, टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज कशी होत जाते मित्रांनो, वाढत जाते। ॲटॉमिक साईज वाढली की न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन याचं अंतर कसं होणार आहे, वाढत जाणार आहे। सपोज हा बोरॉनचा न्यूक्लियस आहे आणि त्याचा हा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे, तसंच सपोज हा इंडियमचा न्यूक्लियस आहे आणि त्याचा हे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन। आपण जर इथं बघितलं, या न्यूक्लियस आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे याच्यातलं अंतर कसं आहे, कमी आहे। मग समजा हा इलेक्ट्रॉन जर आपल्याला काढायचा असेल तर एनर्जी जास्त लागेल। पण समजा या इंडियम, हा न्यूक्लियस आणि हा इलेक्ट्रॉन याच्यात अंतर कसं आहे, जास्त आहे, अंतर जास्त आहे, त्यामुळे न्यूक्लियसचा याच्यावरचा प्रभाव कसा असणार आहे, कमी असणार आहे। त्यामुळे हा इलेक्ट्रॉन जर आपल्याला काढायचा असेल तर एनर्जी कमी लागेल। म्हणून टॉप टू बॉटम आयोनायझेशन एनर्जी डिक्रीजेस, आयोनायझेशन एनर्जी काय होते, कमी कमी लागते। याच्यातून इलेक्ट्रॉन काढायला तर जास्त एनर्जी लागेल आणि याच्यातून इलेक्ट्रॉन जर काढायचं असेल तर आपल्याला कमी एनर्जी लागणार आहे। ठीक आहे, मग जनरल ट्रेंड काय झाला आयोनायझेशन एनर्जीचा, ॲज वी मूव अक्रॉस द पिरियड ॲटॉम आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीजेस अँड ॲज वी मूव अक्रॉस टॉप टू बॉटम आयोनायझेशन एनर्जी डिक्रीजेस। पण मित्रांनो, हे जे ट्रेंड आहे हे प्रत्येक वेळेस लागू होतातच असं नाही, त्याच्यामध्ये काही वेगळे कारण आहे ते बघूयात। एक्झाम्पल बघू सर, बघा मित्रांनो, आपण फर्स्ट ग्रुपच कन्सिडर केला आहे, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि नियॉन। आपण आत्ता काय स्टेटमेंट केलं आहे की लेफ्टपासून राईटकडे आपण जसं जसं शिफ्ट होत जातो तशी तशी आयोनायझेशन एनर्जी वाढत जाते। खाली जे व्हॅल्यू दिले आहेत, एनर्जी इन किलोजूल, आयोनायझेशन एनर्जी, बोरॉनमधून समजा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन काढायचं असेल तर आपल्याला 800 किलोजूल पर मोल एवढी एनर्जी लागते। समजा कार्बनमधून काढायचं आहे तर 1086 किलोजूल पर मोल एनर्जी कशी झाली, वाढली। का वाढली, ॲटॉमिक साईज कमी कमी होत जाते म्हणून। ठीक आहे, कार्बनकडून पुढे आपण शिफ्ट होतो आहे नायट्रोजनकडे, नायट्रोजनमधून समजा आपल्याला इलेक्ट्रॉन जर काढायचा असेल तर किती एनर्जी लागते, 1402 किलोजूल पर मोल। आपल्याला एक्सपेक्टेशन काय आहे, याच्यापेक्षा जास्त एनर्जी इथं लागायला हवी, पण इथं काय आहे, कमी लागते। अशी इरेग्युलरिटी का, बघा आता
नाइट्रोजन एटॉमिक नंबर कसा आहे 7. इलेक्ट्रॉनिक कॉम्पोजिशन 1s2 2s2 2p3 हे कोणाचं नाइट्रोजन. ऑक्सिजन एटॉमिक नंबर काय 8 कॉम्पोजिशन 1s2 2s2 2p4 ठीक आहे. मित्रांनो या नाइट्रोजन कडे लक्ष द्या. हे जे आउटर मोस्ट ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एक्झॅक्टली हाफ फील्ड आहे. एक्झॅक्टली हाफ फील्ड असल्यामुळे हे जे 2p ऑर्बिटल आहे ते कसे आहे एक्स्ट्रा स्टेबल. हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आहे ते एक्स्ट्रा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. मग अशा एक्स्ट्रा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन म्हणून समजा आपल्याला इलेक्ट्रॉन जर काढायचा असेल तर एनर्जी जास्त लागते. इथं लक्षात घ्या 1s2 2s2 2p4 हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आहे हे नॉर्मल आहे. एक्स्ट्रा स्टेबल नाही. त्यामुळे याच्यातून समजा आपल्याला इलेक्ट्रॉन बाहेर काढायचा असेल तर याच्यापेक्षा एनर्जी आपल्याला काय लागणार आहे कमी लागणार आहे. सो म्हणून नायट्रोजनचा आयनायझेशन एनर्जी कशी आहे जास्त आहे आणि ऑक्सिजनची कशी आहे कमी. का कारण की नायट्रोजनमध्ये जो आउटर मोस्ट 2p ऑर्बिटल आहे तो एक्झॅक्टली हाफ फील्ड आहे त्यामुळे तो एक्स्ट्रा स्टेबल आहे. मग अशा एक्स्ट्रा स्टेबल कॉन्फिग्युरेशनमधून इलेक्ट्रॉन बाहेर काढायचं असेल तर आपला एनर्जी जास्त लागते. सो फ्रेंड्स आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲटॉमिक आणि आयोनिक साईज आणि त्याचप्रमाणे आयोनायझेशन एनर्जीबद्दल चर्चा केली आहे. उर्वरित प्रॉपर्टी आपण येणार लेक्चरमध्ये. धन्यवाद.